एक षटक असणार आहे आणि पंचाचा भूमिकेमध्ये द्वारकानाथ सुर्गे आणि उदय ताडे सर असे दोन पंच. तर गोलंदाजी आंबटावर गोलंदाज समर्थकडू स्ट्राइकला आनंद नॉन स्ट्राइकला समीप आणि आनंद. तर गोलंदाज समर्थकडूचा पहिला चेंडू पडतोय. सुरेख चेंडू. चार षटकांचा सामना पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळतात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मात्र समर्थकडू याची. वेशवी संघाचा हा सितारा परंतु आता मात्र अलिबाग संघाकडनं खेळतोय. तर स्ट्राईक घेतोय समीप. पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू जोरदार प्रहार लेग साइडला चेंडू ग्रास करतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चार धावा मिळतात. चार धावाने संघाची धावसंख्या धावपळ लागतोय. बिनबाद पाच धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे गोलंदाज समर्थ कडू यांचं. तर समोर फलंदाज समीप आणि नाशकला आनंद. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. एका धावीनं संघाची धावसंख्या धावकर लागतोय. सहा धावा. चार षटकांचा सामना म्हणजे चोवीस चेंडूचा खेळ. चोवीस चेंडूमध्ये किती धाव जमावतोय तर मात्र आर्य स्पोर्ट्स संघ. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स शॉट आणि क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. कमबॅक करतोय. कलेक्ट करतोय. थोडस घसरतोय चेंडू रोखण्यासाठी परंतु सुरेख कमबॅक. फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर द विकेट.
धन्यवाद डीजे मास्टर। पहिल्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये। दरम्यान दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल किशोर। सरळ चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक, येतो चेंडू खाली, धक्क्यावर धक्के, भुक्क्यावर भुक्के, एका मागोमाग एक सफलता मिळतो ती मात्र। परंतु प्रयत्न फसतोय, हुकतोय, चुकतोय आणि चेंडू जातो निर्धाव। दरम्यान अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक, नियंत्रण, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ ने गोलंदाजी करतोय महेंद्र हा गोलंदाज। अजूनपर्यंत एक सुद्धा धावा लिहिली नाही या चेंडूवर। आणि आता मात्र विक्रम झालेला तो मात्र 40+ मध्ये टाळ्यांचा कडकडाट, मेडल षटक फेकण्याचा विक्रम महेंद्र यांच्या माध्यमातून। अप्रतिम गोलंदाजी, वयाची 40 वी वर्ष, ज्यांच्या नसा नसामध्ये, ज्यांच्या रोमारोमामध्ये क्रिकेट इतका भिडलाय की आम्ही कशाही प्रकारे गोलंदाजी करू परंतु फलंदाजांना मात्र वर्चस्व ठरवून देणार नाही, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय। मेडल षटक या भैरवनाथ विसुंबेच्या मैदानावर फेकण्याचा विक्रम केलाय तो मात्र अलिबाग संघाचा कर्णधार महेंद्र याने। अप्रतिम कामगिरी। दरम्यान वैयक्तिक पहिल्या सांगीत तिसरे षटक घेण्याचा गोलंदाज बॉलरचं नाव काय, मंदार, मंदार लवेकर। पुन्हा एकदा बॅट वारंवार बीट होतात चेंडूत, समजत नाही, कधी इन स्विंग होतो, कधी आउट स्विंग होतो, कधी फाइटेड डिलिव्हरी। अप्रतिम कामगिरी, जबरदस्त गोलंदाजीचा मदारा। धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर। मंदार लवेकर गोलंदाजीच्या उमटट्यावर, 4 षटकांचा सामना, तिसरे षटक प्रगतीपटावर आहे। पुढचा चेंडू बालासाठी भरतो आहे। स्लो डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी, मेडन षटक टाकलं, पहिलं षटक टाकलं समर्थ कडून, 7 धावा दिल्या। दुसरं षटक टाकलं महेंद्रने, 0 धावा। तिसरं षटक हाताळतोय मंदार लवेकर। अप्रतिम कामगिरी, राम काहीतरी कानमंत्र देतो बाला याला की निर्धाव चेंडू खेळू नको। पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावून चेंडू खेळून करतोय, क्षेत्ररक्षक दूरवर नेतो चेंडूची पकड करतोय, गॅदर करतोय चेंडूला, फेकी चांगली होतोय। आणि आता मात्र भरपूर कालावधीमध्ये एक धाव खात्यावर लागतोय, संघाची धावसंख्या पुढे सरकतोय ती मात्र आर्या स्पोर्ट्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धापलकावर, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा। पुढचा चेंडू रामसाठी भरतो आहे। सुरेख गोलंदाजी, कमबॅक करतात गोलंदाज, नियंत्रण, सुरुवातीपासून वर्चस्व ठरलेले होते मात्र गोलंदाज या खेलपट्टीवर। पूर्वीच्या काळी जे MRA चे चेंडू होते त्यावेळेला फलंदाजाला थांबून फलंदाजी करावी लागायची कारण एवढी लवकर होती, मात्र आता मात्र 11 खेळाडू जरी आला तरी षटकार मारू शकतो। पुन्हा एकदा राम, मी म्हटल्याप्रमाणे चेंडू षटकार मारू शकतो परंतु चेंडू येतोय चौकारसाठी। उदय तांदिर सरांचा इशारा, 4 धावा मिळतात।
मास्टर धावसंख्या धावफलकावर लागतोय 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगती पटावर मंदार लवेकर गोलंदाज सुरेख चेंडू कमबॅक करते नियंत्रण अप्रतिम गोलंदाजी 2-3 षटक संपलेले आहेत शेवटचं हानामेरीचा षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो पाहायचं आहे ना शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात गोलंदाजीचं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये 0 धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आता मात्र चौथ्या षटकामध्ये 7-4-3-2 की निर्धाव षटक पाहायचं आहे अप्रतिम गोलंदाजी सुरेख असं कामगिरी पाहायला मिळतोय ती मात्र अलिबाग संघाचे गोलंदाज वर्चस्व ठरतात ते मात्र आर्या स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांवर सुरेख कमबॅक म्हणजे आता मात्र शेवटचा हाणामारीचा षटक घेण्याचा गोलंदाज पहिला चेंडू पडतोय शेवटच्या षटकातील आणि क्लीन बोर्ड होतात सुरेख गोलंदाजी गोलंदाजाचं नाव समजलं तर बरं होईल महेश अप्रतिम एका मागोमाग सुरेख असा गोलंदाज वर्चस्व ठरतात समर्थ कडूच्या पावलावर पाऊल टाकून ज्याने मेडन षटक फेकलं आता मात्र सुरेख गोलंदाजी तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुफियान चेंडूची पाणी करता चेंडू नरम आहे कडक आहे गोड आहे पुछाड आहे आंबूट आहे आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात जबरदस्त कामगिरी करावी लागेल स्कोर त्या मनाने खूप कमी आहे परंतु स्कोर वाढवावा लागेल कारण समोर एक कसलेला खेळाडू समर्थ कडू आहे पुढचा चेंडू हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढतोय पंच उदय तांडे सरांकडे चेंडू येतोय अप्रतिम आणि फलंदाज लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपामध्ये बाद होतात नवीन फलंदाज मैदानामध्ये मास्टर सावा हद्रा सावा धक्का सावा दणका आर्या स्पोर्ट्स पनवेल संघाला धनवीन एक्सप्रेस रायगड एक्सप्रेस अलिबाग संघ कमबॅक करतोय अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सुरेख गोलंदाजी जबरदस्त चेंडू फाइटेड डिलिव्हरी परंतु चेंडू आणि फल्लीचं काही संपर्क झाला नाही निर्धाव चेंडूची सांगता फक्त आणि फक्त धावा आहेत धावफलकावर 12 4 षटकांचा सामना दरम्यान पुढचा चेंडू पडतोय गोलंदाज महेशचा अप्रतिम आणि फलंदाज बाद तू चल मी आया ओटू डीजे बहुतेक करून विनोद भाऊ एकतर्फी सामना पाहायला मिळतोय कारण धावसंख्या खूप त्या मनाने कमी आहे परंतु क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे एखादा जर गोलंदाज चमकला शंकरदादा म्हात्रेसारखा जसा VVP मध्ये चमकला तर मात्र काही सांगू शकत नाही कारण अजून त्यांची पण फलंदाजी बाकी आहे तोपर्यंत पाहूया याची दई याची डोला पाहतो आपण 40+ मास्टर विसुंबेचा दिमागदार सोहळा भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबेच्या मैदानावर
पुढचा चेंडू आणि आता मात्र आले आले बॅटचा पेस खेळतोय. चेंडू जातो क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चेंडूचे पकड होतोय. फेके थोडीशी खराब आणि संघाची धावसंख्या 3 षटक आणि काही चेंडूच्या संपतीनंतर 6 गडी बाद. आर्य स्पोर्ट्स पनवेल संघ 14 धावा. सुरेख गोलंदाजी अप्रतिम कमबॅक जबरदस्त. सामना 4 षटकांचा आहे. 24 चेंडूचा संपतीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त धावा लागल्यात त्या मात्र 14. 24 चेंडू 15 धावा. 24 चेंडू 15 धावा याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जातोय मनोहर पाटील यांच्याकडे. आरसी 11 अलिबाग आणि व्हीव्हीपी विसुंबे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो नाणेफेकी करण्यासाठी सामाजिक कक्षेत संपर्क साधावा लवकरात लवकर. आपण क्रिकेट जरूर खेळता परंतु क्रिकेट खेळताना आपण वेगाचं भान आणि वेळेचं बंधन आणि आपण ज्या बाईक्स किंवा फोर व्हीलर चालवता जेणेकरून त्यांचा वेग मर्यादित ठेवा. जर आपण बाईकवर जात असाल तर हेल्मेट जरूर घाला आणि घरात न निघताना घरातल्या देवाला नमस्कार करा जेणेकरून आपल्या परिचयात कोणीतरी आपली वाट पाहते याचं भान ठेवा वेग मर्यादित ठेवा. तर विनंती करतोय आरसी 11 अलिबाग संघाचा संघनायक आणि व्हीव्हीपी विसुंबे संघाचा संघनायक प्लीज कम द कॉमेंट बॉक्स आणि कलेक्ट युअर टॉस. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. वेळ भरपूर झालेला आहे आणि नाणेफेकीचा कॉल करतील आमचे संजय पाटील साहेब मोठे भिंगार यांच्या शुभहस्ते नाणेफेकी केली जाईल दोन संघादरम्यान. एका बाजूला असणार आहे आरसी 11 अलिबाग तर दुसऱ्या बाजूला व्हीव्हीपी विसुंबे. कर्णधार यायचे लवकर लवकर. अलिबाग संघाचा कर्णधार आणि व्हीव्हीपी विसुंबे संघाचा कर्णधार आरसी 11 अलिबाग आणि व्हीव्हीपी विसुंबे. व्हीव्हीपी विनोद भाऊ आपला कर्णधार पाठवा लवकर लवकर. सूर्या समोर घर शंकर दादा म्हात्रे अलिबाग संघाचा कर्णधार धन्यवाद डीजे. कॅमेरामॅन आपण ओ कॅमेरामॅन तर नाणेफेकीचा कॉल विन होतोय व्हीव्हीपी. आपला निर्णय कळवा दादा फलंदाजी की गोलंदाजी आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करून आपण मैदानाचा ताबा घ्या पुढच्या सामन्यामध्ये. तर आता फक्त आणि फक्त औपचारिकता असणार आहे. फक्त आणि फक्त धावा काढायच्या ते मात्र 24 चेंडूमध्ये 15 धावा. गोलंदाज आपण पाहतोय ज्याने फलंदाजीमध्ये काही केलं नाही आता मात्र हातामध्ये चेंडू घेऊन गोलंदाजी कशा प्रकारे करतो गोलंदाज बाला. चोवीस चेंडू आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय नॉनस्टेक एंडला रायगडचा ख्रिस गेल वेशवी संघाचा फलंदाज सितारा समर्थ कडू आणि ज्याच्या समोर तो मात्र फलंदाज पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो योगेश. पहिला चेंडू जोरदार प्रहार आणि राम झेल काले कुठल्या प्रकारची चुकी नाही. पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका
मिनट तो मात्र अलिबाग संघाला मगाशीच म्हणालो की एखादा जर गोलंदाज चमकला तर ह्या धावा सुद्धा मुश्किल आहेत, त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता, अप्रतिम कमबॅक गोलंदाज बाला। नवीन फलंदाज कोण? सेकंड बाला वीरेंद्र। तर व्हीव्हीपी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, आपला निर्णय हा सामना संपल्यानंतर कळवणार आहेत। दरम्यान वैयक्तिक पहिलं सांगितलं, पहिले षटक घेणार गोलंदाज बाला, समोर आहे मात्र फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज वीरेंद्र। सुरेख चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून जातो, आनंददाना चेंडू चकवून जातो आहे, कार्पेट राय उदय दाने सरंदा इशारा देत चौकार। संख्या चार, पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र चेंडू जातो आहे साइड स्क्रीन करे चौकार। पंद्रह धावांची आवश्यकता। हेलो तर पुढचा चेंडू हॅट्रिक, अप्रतिम कामगिरी, जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण, अस्तित्वाची लढाई शर्तीचे प्रयत्न, एका बाजूला अलिबाग तर दुसऱ्या बाजूला पनवेल आणि आता मात्र जोरदार प्रहार, रामला फक्त पाहावं लागतं चेंडू मागे आणि सामना जिंकलेला आहे तो मात्र धनवान इलेवन अलिबाग या संघाने। हार्दिक हार्दिक अभिनंदन, बेस्ट ऑफ लक अलिबाग टीम, हार्ड लक पनवेल टीम, दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन। तर व्हीव्हीपी संघ आपला निर्णय कळवा, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। तर चला फलंदाजीसाठी उतरायचं आहे आरसी इलेवन अलिबाग संघ। दोन पोलीस बंधू आपण पाहिले, एका बाजूला विजुंबा गावचे विनोद भाऊ तर दुसऱ्या बाजूला विजय खिलारे, यांना आपण पाहिलं। तर आता मात्र पाहणार आहोत ती दशत, तो दरारा, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊन देतो, थोडा थांबतो, पुन्हा एकदा ती दशत तो दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये। आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण तर लोक ढासाळलेल्या घडांच्या विट्टासुद्धा सोडत नाही, संकटावर अशा प्रकारे तुडून भरा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे। ओ टू मनोहर पाटील, मॅन फ्रॉम वाजे।